पण मंदार तो मोकळेपणाने का बोलत नाहीये? तुला माहिती आहे ना तो कसा आहे ते? सगळं मनात ठेवेल, स्पष्टपणे बोलणारच नाही कोणाशी. पण मग यावर विनीची काय रिएक्शन? विनीची काय? मी आईकडे जाते. काय विनी मधुरा, अगं काय काय बोलतेस तू असं काहीतरी डिस. ए मधुरा, काय झालं? अगं ही विनी आईकडे निघाली बघ. काय विनी? विनी अगं असं काय करतेस तू? हे बघ, आय अंडरस्टँड तुझ्या मनात काय चाललं असेल ते. प्लीज अशी ड्रास्टिक स्टेप घेऊ नकोस ग. आणि तू जर का अशी निघून गेलीस ना तर उगाचाच गैरसमज होईल. हे बघ, मला कल्पना आहे सुशांत तुझ्याशी अतिशय चुकीचं वागलाय. आय अंडरस्टँड. हवं तर मी तुझी माफी मागते. इनफॅक्ट आम्ही सगळे तुझी माफी मागतो. पण प्लीज विनी. आणि हे बघ, मला वाटतं की कदाचित खरंच जेन्युइन रिझन असेल ग काहीतरी. नाही, मला असं वाटतं की सुशांतला या लग्नाचं ओझं झालंय. ही इज नॉट हॅपी. आणि मग असं असेल तर मी इथे का राहू? लेट मी गो प्लीज. नाही विनी, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. पण मंदारे जे काय म्हणतोय ना ते त्याचं म्हणणं चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला. आपण एक काम करूया ना, सुशांतला परत येऊ दे. तुम्ही दोघं एकत्र बसून बोला. तुझ्या मला जे काही गैरसमज आहेत ना ते दूर होते. आणि नंतर आपण डिसिजन घेऊया ना. काय ठीक आहे, बट लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर. हे जर का असं नेहमीच घडत राहणार असेल तर मी हे सहन करू शकत नाही. काय चाललंय तुमचं? अरे मी तुम्हा दोघांना विचारतोय, तुम्ही लहान आहात का असं भांडायला? अरे या वयात एकमेकांना आधार द्यायचं का असं भांडायचं? अनुराधा, गोल्डन कमांड गोवर्धन, खर तर माझच चुकलंय. तू रागावला होतास पण मी पड खायला हवी होती. काय झालं आधीच मी नको ते बोलून गेले म्हणून माझं मन खात होतं आणि त्यात आणखीन तुझ्या बोलण्याचा मार पडला. आय एम सॉरी ताई, मी पण जरा तोल गेल्यासारखंच बोललो तुला. अगं मी सुद्धा राग आलो पासून कोणाशी बोलायचं? तुझ्याशिवाय आहे कोण? परत जसं वागलो तर माझे कानधरपणे न बोलण्याची शिक्षा देऊ नकोस. आय एम सॉरी. चला, तुमची दोघांची माफी मागण्याची भाषणं आता झालेली आहेत. अनुराधा चल पटकन माझ्यासाठी चहा टाक. कमॉन कमॉन लवकर. That's like a good boy.
खरं तर असं वाटतंय धावत जावं आणि मनातलं सगळं वादळ ताईयत्त्यासमोर बोलून टाकावं. ते जॅकेट जर राखीशचं असेल तर मी जन्मात कधी सागरशी एकरूप होऊ नाही शकणार. पण मी कशी जगू सागरशिवाय? देवा एवढी कसली परीक्षा बघतोयस तू? हॅलो. हॅलो दीक्षित. हा हा मी बोलतोय. झालं का नवीन विल तयार? हो मासाहेब, ते काम मी ताबडतोब पूर्ण केलं आणि त्याची कॉपी तुमच्या घरी पाठवूनही दिली होती. तुम्ही कॉपी पाठवली आहेत? आम्हाला तर नाही मिळाली. नाही पण मी माझ्या नेहमीच्या माणसाबरोबर तुमच्याकडे पाठवलं होतं ते. मासाहेब एक मिनिट जर होल्ड करता का, मी चौकशी करतो प्लीज एक मिनिट. सुलोचना देवी सरदेसाई नावाचं पाकिट एक त्यांच्या घरी मी पोचवायला सांगितलं होतं. हां कोणी? बर ओके. हां मासाहेब ते पाकिट तुमच्या घरी पोचलं आहे, तुमच्या सुनेनं रिसीव केलं ते. जरा घरात चौकशी करता का? असं बर बरं बरं विचारतो. ओके मासाहेब, आणि काय लागलं तर कळव. हां हां कळवतो ना. मानची तब्येत अचानक कशी बिघडली आणि डॉक्टर काय म्हणत होते मला नीट सांगाल काय? एक मिनिट एक मिनिट. मानना ही चिठ्ठी दिवाकरच्या खोलीत मिळाली. अकुबी भाऊजी घर सोडून गेले? होय, याचा धक्का बसला असेल त्यांना. काय म्हणाला? घर
घर सोडून गेले? होय मेघना, आम्हाला सुद्धा आताच कळलंय, पण तुम्ही काळजी करू नका. काय काळजी करू नका? तुम्हाला काय वाटतंय का काळजी करू नका म्हणायला? तुमच्यामुळे घर सोडून गेले. वाटेल तसं टोचून टोचून बोललात त्यांना. आता कुठे गेले असतील, काय करत असतील देवाला माहिती. अरे देवा, उपाशी पोटी वणवण करत असेल. तुमच्यामुळे तुमच्यामुळे झालं. आम्हाला सुद्धा दिवाकरची काळजी आहे. आम्ही शोधू त्याला, फार दूर गेला नसेल तो. राकेश, तू आपल्या सगळ्या नातेवाईकांना फोन कर आणि दिवाकरच्या डायरीमध्ये त्याच्या मित्रांचे नंबर असतील त्यांनाही फोन कर. चल. सागर, तू आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला चाल. मानची तब्येत अजिबात चांगली नाहीये. डॉक्टरांनी सांगितलं त्यांच्या हार्टला आता थोडा सुद्धा स्ट्रेस सहन होणार नाही. हार्ट खूप वीक झालंय. तुम्ही हवं तर त्यांना सांगा की दिवाकर त्याच्या मित्राकडे. सुशांत, अरे तुझा पत्ता काय, कुठे आहेस तू? कुठे म्हणजे? मला अजिबात मस्का लावू नकोस. जी काय समजूत काढायची आहे ना, ती विनीची काढ. मी आणि मंदाने तिला समजावलं म्हणून. वहिनी, आय एम सॉरी. मला काही एक ऐकायचं नाहीये. हे बघ, तू आत्ताच्या आता विनीला फोन कर आणि जे काय सॉरी बिरी म्हणायचं आहे ना ते तिला म्हण. आणि आता बाद झाला मित्राचा पुळका. कळलं तुला? काय करू, काय करू? विनीच्या समोर जायची भीती वाटते मला. Thank you.
आय एम फ्रस्ट्रेटेड. आणखीन काही ऐकायचंय? आय एम सॉरी विनी, आय एम रिअली सॉरी. अगं पण काय करू ग, मित्राच्या ऍक्सिडेंटची न्यूज कळली आणि मी खूप अपसेट झालो ग. मी गोव्यात आलो. हॉस्पिटलमध्ये जेव्हा मित्राला प्रत्यक्ष पाहिलं ना. हो ना, मग आता तू तिथेच राह तुझ्या मित्राबरोबर. आणि माझ्यासाठी तर नाहीच नाही. आणि एनिवे तू इथे आलास तरी मी इथे नसणारच आहे. मला राहायला घर नव्हतं म्हणून मी तुझ्याबरोबर लग्न करून इथे आले नाहीये सुशांत. मी माझं चुकलं, मी मान्य करतो, माझं खरंच चुकलं. बट आय रिअली प्रॉमिस यू, मी ही वेळ कधीच येऊ देणार नाही पुन्हा. मी उद्याच मुंबईला येतोय, आल्यावर आपण बोलूया ना, चालेल? आणखी एक, हे बघ विनी, तुम्हाला हवी ती शिक्षा दे आल्यावर. प्लीज आपलं घर सोडून तू माहेरी निघून नको ना जाऊस. आय बेग ऑफ यू प्लीज. सुशांत काहीही म्हणू दे, पण काहीतरी प्रॉब्लेम आहे हे नक्की. काय एखाद्याच्या जीवावर आई म्हणून पडलो आम्ही तुमच्या आजच्या कृत्याने. तुम्ही सरदेसाईंची तुमच्या या तुमच्यासारखा मुलगा होण्यापेक्षा आम्ही निपुत्री कमी पुत्री तरी बरं झालं. तुर मागच्या नजरेपासून